जमात इस्लामी औरंगाबादच्या शाखेच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित या कार्यक्रमाचे सदर इंजिनियर वाजिद कादरीबाई, हमारे दोस्त यूनिवर्सिटी के सीनेट मेंबर शेख जहूर जी, दूसरे हमारे दोस्त यूनिवर्सिटी के सीनेट मेंबर सुनील मगरे जी, इलियास किरमानी साहब, हफीज इकबाल साहब, हफीज अजीम साहब, शमीम सिद्दीकी साहब, जिन्होंने अपनी बात रखी है, ऐसे डॉक्टर बदरुल इस्लाम जी, हमारे बुजुर्ग खालिद भाई लाहौटी जी, आर एस पवार जी, खान नईम जी, ख्वाजा मोइनुद्दीन जी, सुनील वाकेकर जी, जिन्होंने अपनी बात रखी है, सब हमारे दोस्त मंच पर उपस्थित, सब हमारे दोस्त और उपस्थित सब मेहमान, थोड़ा विस्ताराने बोलतो मी, कारण खूप गोष्टी तुम्ही सांगितले, सर मराठी चालेल ना, म्हणजे मला जरा एक्सप्लेन करता येईल. मी अत्यंत आमचे मित्र वाजिद कादरी साहेब, आमचे खालिद सैफुद्दीन साहेब यांचा आभारी आहे, अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमाला जिथं मला इथं बोलवलं, आणि जो माझा आवडीचा विषय आहे या मराठवाड्याचा, मेरा आवाज आता आहे ना, माझा अत्यंत आवडीचा विषय हा मराठवाड्याचे शैक्षणिक धोरण आणि मराठवाड्यातील, खरं तर मी जेव्हा जेव्हा या विद्यापीठाच्या चळवळीमध्ये काम करत होतो, या शैक्षणिक चळवळीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेचा विद्यार्थी हा माझ्या चळवळीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. तेव्हा तिसऱ्यांदा मी इथं निवडून आलो या पदवीधर मतदारसंघात. खरं तर शिक्षण कुणी द्यायचं आणि शिक्षण कुणाला द्यायचं असा अधिकार एका वर्गाचा होता, कारण तो वर्ग या मतदारसंघाला आपल्या हक्काचा मतदारसंघ समजत होता. कैलास वर्षी वसंतरावजी काळे साहेबांनी 84 साली त्याला वर्चस्व म्हणून काढलं, नाजत गाजत आजपर्यंत त्या मतदारसंघात आपला डाव्या विचाराच्या पुरोगामी विचाराच्या तरुणांचा कब्जा राहिलेला आहे. मी मागच्या 12 वर्षात जे काही काम केलं त्याची मी स्वतःची काही तारीफ बचास्त करणार नाही, माझी माहिती पुस्तिका आणली असते, माझं खरं तर मला माहीत नव्हतं एवढं इंटेलेक्च्युअल गॅदरिंग इथं आहे. परंतु जसं या मराठवाड्यातील शिक्षकांसाठी मी कामे केली, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची कामे केली, त्याचबरोबर या मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न असतील, या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे कुठले असतील, स्टकअप राहिले असतील, ज्याच्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला धोका पोहोचतोय किंवा स्लो होतोय विकास, त्यासाठी सुद्धा काम केलं. आणि खरं सांगतो, मी सुद्धा काम करत असताना आमदार निधी मला मिळत होता, मी 100% आमदार निधी 12 वर्षामध्ये 6,000 कॉम्प्युटर दिलेत मी सगळ्या शाळांना, आणि मला आनंद याच्यासाठी वाटतो की जेवढ्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूट ज्यांच्या अर्ज माझ्याकडे आले, 100% सगळ्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूटला मी कॉम्प्युटर दिले, एक सुद्धा मायनॉरिटी राहिली नाही. चुकून राहिली असेल तर आमचे मित्र तुमने नाही बतायंगा, इन्होने नाही बतायंगा, इसलिए राह गया हो, तर बोला बोला किती आहे म्हणजे सबको कॉम्प्युटर. हां, उधर के और आप नायगाव के, वो नायगाव के, वैजापूर के किती आहे. मराठवाड्यातील लायब्ररीजना पुस्तकं नव्हती, सरकारचं अनुदान कमी पडत होतं, मी लायब्ररीजनं 4 करोड रुपये दे आम्ही सिर्फ लायब्ररी को 50 लाख रुपये हर साल देने वाला मैं एकमेव आमदार हूँ लायब्ररीज के लिए बुक्स देने वाला. त्याचबरोबर त्या मराठवाड्याच्या विकासासाठी जे जे काही करता येईल, मग विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधान परिषदेच्या बाहेर, कधी सरकारमध्ये असताना, कधी सरकारच्या बाहेर असताना, मी कधी मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांबरोबर तडजोड केली नाही. आणि निश्चितच मला याचा आनंद आहे, आज एका विशिष्ट विषयावर ही चर्चा जरी राहिली असेल तरी बऱ्याचशा वक्त्यांनी जे काही सूत्र आज इथं मांडलं ते गरीब आणि शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचं एक सूत्र यांनी इथं मांडलं. मी सुद्धा साहेब काम करत असताना माझ्या ऑफिसमध्ये सुनील मगरे आहेत, हमारे इलियास भाई आहे, माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या कधीही कुणाच्याही व्यक्तीची जात, धर्म आणि पक्ष मी कधी बघितला नाही.
आणि त्याचाच फायदा मला इलेक्शनमध्ये झाला, मला अनुभव आला सगळीकडे फिरत असताना. तेव्हा ज्या विषयावर आज म्हणजे खरं तर आमचे मित्र बदरुल इस्लामजींनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याचे, खरंच सर ह्या मुद्द्याला 2-4 तास दिले पाहिजे. तुम्ही फार छोट्या, मला माहीत नव्हतं, नाही तर मी तयारीने आलो असतो. खरोखर हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, पहिला मुद्दा मी क्लिअर करतो तुमचा, की महाराष्ट्र शासनाला विश्वासात घेतलं नाही, हा मुद्दा क्लिअर करतो मी पहिल्यात. जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज आणलं आहे, मी सुद्धा त्याला सुधारणा सुचवल्या होत्या, पण एकाही सुधारणाचा त्याच्यात विचार केलेला दिसत नाही. तुम्ही बरोबर सांगितलं, एका मदरशाला भेट दिली, एक त्यांच्या आवडीचा मायनॉरिटी कम्युनिटीचा मेंबर त्याच्यामध्ये घेतला, त्यांच्या आवडीचा, त्यांच्या आवडीच्या मदरशाला भेट दिली आणि मग त्यांना जसं पाहिजे तसं त्यांच्याकडून लिहून घेतलं. असं झालेलं आहे. मी नाव घेत नाही, औरंगाबादमधली संस्था सांगतो, त्यांचे त्या वर्गाचे माणसं तिथे प्रिन्सिपल आहेत मोठ्या मोठ्या संस्थेत, इलियासभाई आपको मालूम आहे, आणि खुल्या आमच्या संघाच्या बैठकीला जातात. हां बोलू की आम्ही सबके सामने, इलियासभाई बताएंगे तुमको सबको बात. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू असा की आपल्या आपल्या आवडीचे माणसं घेतले आणि ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अल्पसंख्याकांसाठी आम्ही हे केलं आणि हे त्यांच्या संमतीने केलं असं दाखवलं. मदरसे में जाके उनके ही आदमी ने उनके जवाब लिए और उनके हिसाब से बनाया ऐसा बताया, जे खरोखर अन्यायकारक आहे या मराठवाड्याला नाही तर महाराष्ट्राला नाही तर या भारतासारख्या ठिकाणी. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना शिक्षण सर्वांसाठी आणि मोफत, ज्याच्यामुळं आज सुनील मगरे सरकार आमचा कार्यकर्ता शिकला, मी स्वतः ABC मध्ये शिकलेला माणूस आहे. 1962 साली कैलास वर्षी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी ABC सवलत आणली, आपण सुद्धा स्टेजवरचे कोणी शिकवू शकलो नसतो. त्याला पूर्ण हरताळ फासायचं काम यांनी केलं. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो, डीम युनिव्हर्सिटी. व्हॉट इज डीम युनिव्हर्सिटी? म्हणजे आज मला जर का MGM मध्ये, आता डीम युनिव्हर्सिटी झाली MGM, किंवा पुण्याच्या भारतीय विद्यापीठात ऍडमिशन घ्यायची असेल, सरकारचे नियम लागू नाही त्याला, त्यांनी सांगितलेली फी भरावी लागते. आणि एखाद्या खरोखर हुशार मुलाचं स्वप्न जर का असेल अशा प्रतीत यश इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्यायचं, ते स्वप्नच राहणार आहे. म्हणजे गरीब हे तर एज्युकेशन धोरण झालं, त्यांचं आर्थिक धोरण तर तुम्ही बघितलंच नाही, सामाजिक धोरण अजून चर्चाच केलं नाही आपण. हे चर्चा आपली खरोखर एका शैक्षणिक धोरणापुरती मर्यादित आहे. सामाजिक धोरणाची आपण चर्चा करत नाही, त्यांच्या आर्थिक धोरणाची आपण चर्चा करत नाही. होत असेल तर त्याची दखल घेतली जात नाही. मीडिया पूर्ण त्यांचाच असल्यासारखा रिव्ह्यू उडतो, काही अपवाद वगळता. त्यामुळे आता प्रश्न मांडावेत कुणापुढे, त्याला एकच उपाय, लोकांना शिक्षित करणं, पॉलिटिकली शिक्षित, पॉलिटिकली एज्युकेट करायला पाहिजे त्यांना. हे धोरण आज आपल्याला फार गोडगोड वाटतं, मोदी साहेब असे, त्यांचे मिनिस्टर असे, हे अमुक धमुक तसे. HRD मिनिस्टर मालूम आहे साहेब कोण आहे? HRD मिनिस्टर सांगा नाव सुनील काय तुम्ही? आता अभि सुनील मगरे जसा आदमी अगर प्रकाश जावडेकर बोलेंगा तो कैसा होऊंगा? पोखरिया, ही डझंट नो इंग्लिश ॲट ऑल, ही कांट स्पीक इन इंग्लिश. प्रो बिल पास करता इंग्लिश मे का? इंग्लिशमध्ये बिल पास केलं तर राष्ट्रीय सांगितलं. म्हणजे शैक्षणिक धोरण त्यांनी बनवलं आणि आपल्यावर थोपलं आणि आपल्याला स्वप्न दाखवलं की 2030 साली ह्याच्यामुळं इतक्या लोकांना शिक्षण मिळणार, इतक्या लोकांना रोजगार मिळणार आहे, इतके फ्लॉ आहे त्याच्यामध्ये. काही गोष्टीचा उल्लेख मी आता करतो. त्यामुळं गरिबांना शिक्षण घेणं दुरापास झालं हे सत्य आहे. मग श्रीमंतांना तरी शिक्षण मिळणार का? श्रीमंतांच्या मुलांना शिकायचंच नसतं, त्यांना फक्त डिग्री घ्यायची असते, त्यांना कुठे शिकायला नोकरी करायची? त्यामुळं गरीब आणि श्रीमंत ही दरी अजून वाढत जाणार आहे. तुम्ही आज बघता महाराष्ट्रामध्ये, आपण बाहेरचं काय कशाला बोलायचं, महाराष्ट्राचं सांगतो. महाराष्ट्रामध्ये ज्या मोफत एज्युकेशन स्कीम, जी EBC स्कीम लागू झाली 12वीपर्यंत म्हणा किंवा 10वीपर्यंत, त्याच्यामुळे इतके लोक शिकले, म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडेजी असतील, हे सगळे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले माणसं आहेत.
शरद पवार जी असतील, प्रमोद महाजन, भाजपचे नाव प्रमोद महाजन जी सुद्धा, हे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले माणसं आहेत. ह्यांनी उत्तुंग झेप घेतली राजकारणामध्ये, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन शिक्षणामध्ये जे काय विद्यापीठातले सगळे प्रोफेसर, कितीतरी प्रोफेसर मला माहिती आहेत, अक्षरशः एबीसीवर शिकले, भाड्याच्या रूममध्ये राहून, चार चार रूममध्ये राहून नोकरी करून शिक्षण घेतले लोक आपण बघितले. आज तशी परिस्थिती राहिली का? आज तशी परिस्थिती राहिली. तेव्हा तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये प्रत्येकाला मेरिटनुसार ॲडमिशन मिळालं पाहिजे, आणि आरक्षण हा काय सरकारचा काय म्हणतात दानशूरपणा नाही, हे आपल्या हक्काचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षणाची जेव्हा तरतूद केली, आज एससी कॅटेगरीला आरक्षण आहे, एसटीला नंतर वाढत गेलं ते वेगवेगळ्या राजकीय कारणामुळं किंवा सामाजिक परिस्थितीमुळं, त्याला आमचा विरोध असं काही कारण नाही. परंतु आज शैक्षणिक संस्थात बघतो आपण, सरकारी नोकऱ्यात बघतो, एससी असतील एसटी असतील, ज्या प्रमाणात त्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्या प्रमाणात त्यांनी पुढची पिढी घडवली, जर का आरक्षण नसतं तर हा समाज पुढे येऊ शकला असता का, ह्याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा आरक्षण हे काय सरकारचा दानशूरपणा नाही, ते आंबेडकरांनी या भारताला दिलेली देण आहे. प्रत्येक वेळेस सांगतात थोडं आरक्षणाविषयी बोलतो, सेन्सिटिव्ह इश्यू आहे, पण आय शुड स्पीक. मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, धनगर इश्यू वेगळा आहे, त्यांना एसटीमध्ये पाहिजे, 15% वर जाऊ देत नाहीत. सुप्रीम कोर्टाने लिहिलंय, आंबेडकर साहेबांनी सुप्रीम कोर्टाने हवाला दिलाय, आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं घटना परिषदेमध्ये, शक्यतो 50% वर नसावे असे वाटते, असं लिहिलेलं नाही त्यांनी की 50% वर जाऊ नये म्हणून. ज्याचा रेफरन्स याच सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूमध्ये जेव्हा, आज तामिळनाडूमध्ये आरक्षण किती माहिती तुम्हाला, 78%, तामिळनाडूमध्ये 78% आरक्षण आहे. सेम मराठा आरक्षण असेल केस सुप्रीम कोर्टात त्यावेळेस आली, तेव्हा त्यांनी वरच्या खंडपीठाकडे पाठवू, तोपर्यंत त्याला स्थगिती देऊ नये असं सांगितलं. म्हणून ते 78% आरक्षण चालू आहे. त्याच लाईनवर जेव्हा मराठा आरक्षणाच्या केसमध्ये पवार साहेब सुप्रीम कोर्टात परवा झालं, त्यांनी मराठा आरक्षणाला स्टे दिला आणि ते आंबेडकरांचा हवाला दिला. पण आंबेडकरांनी असं कधीही म्हणलेलं नाही की 50% आरक्षण जाऊन. त्यामुळे एका तामिळनाडू राज्याला एक न्याय आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला एक न्याय, हे कुठंतरी विसंगत वाटतं. आपण आता न्यायालयाच्या ह्याच्यावर आपण टिप्पणी करू शकत नाही. मुस्लिम आरक्षणाचं त्या त्यावेळेस ते झालं, आता ते पण त्यांना अडकणार. आता सेम केस, 5% आरक्षण जे आपण दिलं होतं ते स्वतः ह्या सरकारने, बीजेपी सरकार होऊ दिलं नाही, आणि निर्लज्जपणे त्यांनी आक्रमकपणे जातीवाद केला, असं तर माझं म्हण. हे भारतामध्ये कुठंही घडलेलं नाही जे महाराष्ट्रात घडलं. मराठा आरक्षण त्यांनी ओके केलं, उसको मंजूर दे दिया म्हणून, हमने बहुत विरोध किया उसको, की 5% मुस्लिम आरक्षण सुद्धा याच्यावर दिलं पाहिजे, मोर्चे काढले आप थे जब साथ में. तेव्हा आज ह्याचा पूर्ण फेरविचार करण्यासाठी, खरं सांगतो साहेब, राजकीय परिस्थितीच बदलली पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. काही मोदी साहेबांचे फोटो, मोदी साहेबांचं भाषण आणि पूर्ण त्यांच्या उमेदवारांना, त्यांच्या पक्षाला होणारा रसद पुरवठा जर का बघितला, तर यापुढे कुठलाही पुरोगामी विचाराचा किंवा डाव्या विचाराचा उमेदवार त्यांच्यापुढे टिकाव ठरू शकेल का नाही, याची आता आम्हाला भीती वाटते. किती डावे विचार, पुरोगामी विचार, सेक्युलर विचारचे लोक किती जिवंत राहतील, किती वर्ष राहतील, किती वर्षानं किती लढायचं या लोकांनी. आता थोडी तरी मला लोक भेटत आहेत तिसऱ्यांदा जिंकलो म्हणून, पण खरंच मी माझा विजय हा सेक्युलर विजय आहे असं मी मानतो. त्या विशिष्ट शक्तीविषयी मी कायम लढा देत आलेलो आहे, आणि ज्या शैक्षणिक धोरणाची आप चर्चा करतो, सुनील मगरेंचं खरोखर चांगलं प्रकारचं आज, म्हणजे त्यांनी ऑफ द टून जाऊन लोकप्रिय भाषण न करता शैक्षणिक धोरणावर भाष्य केलं, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जसंच पंजाबमधला शेतकरी आज त्या कायद्याविरोधात उतरलाय रस्त्यावर, ज्याच्यामुळं केंद्र सरकार हल्लंय. आता मोदी साहेबांच्या स्वभावात बसत नाही ते की एखादा कायदा त्यांनी केला की रद्द करतील किंवा विड्रॉ करतील.
परंतु जनतेची ताकद काय हे सुद्धा आता मोदींना कळालं पाहिजे. त्याच लाईनवर जर का आपण हे शैक्षणिक धोरण हे भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये गरिबांना, कमकुवत घटकांना, मायनॉरिटीजला, जे शिक्षण घेऊ शकत नाही अशा गरिबांना मारक आहे असं पटवून दिलं, तर ज्या विद्यार्थी चळवळीने गुजरातमधलं काँग्रेसचं गव्हर्नमेंट उलथवलं, सत्यार्थ झाली जयप्रकाश नारायणांनी उलथवलं, त्याची परिणती पुढे इंदिरा गांधींना उलथवण्यात झाली, तसं एक काहीतरी आंदोलन आपण खेडोपाडी जिल्ह्या जिल्ह्यात घेतलं पाहिजे. इंग्रजी शाळेचं उदाहरण देतात सगळे. साहेब तुम्हाला उदाहरण देतो, विनोद तावडे माझे मित्र होते. महाराष्ट्रामध्ये 1952 पासून 2014 पर्यंत फक्त 5,000 इंग्लिश शाळा होत्या. किती? 5,000. 5 वर्षात तावडे साहेबांनी 7,500 इंग्रजी शाळा दिली. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला, प्रत्येक पालकाला आपला मुलगा चांगली इंग्लिश शिकला पाहिजे, त्यामुळे त्याला चांगली इंग्लिश बोलता येईल आणि मग चांगली नोकरी मिळेल, चांगला पगार मिळेल, अशा आशेने त्यांनी टाकलं. झालं काय? पत्र्याच्या खोल्या 10-12, 2,000 रुपये पगार घेणारे शिक्षक, ज्यांना रजेचा अर्ज सुद्धा भरता येत नाही इंग्रजीमध्ये, ते मुलांना इंग्रजी शिकवणार. झालं असं, चौथीमध्ये गेल्यानंतर ते आईबापांना कळालं की आपल्या पोराला तर इंग्लिश येत नाही आणि शाळेत मराठी शिकवत नाही, 5वीला आता टाकायला लागलं. महाराष्ट्र शासन दोषी याच्यामध्ये. त्या इंग्रजी शाळांच्या नियमनासाठी सुद्धा कायदा केला पाहिजे. मी ज्या उर्दू शाळेमध्ये जातो साहेब, इंग्रजी उर्दू इन्स्टिट्यूटमध्ये जातो, एक गोष्ट आवर्जून सांगत असतो, जहूरबाई साक्षीदार, ह्या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की बाबा आपण उर्दूमध्ये एम ए झालो, एम एस सी झालो, काय अजून PhD झालो, नोकरी सगळ्यांना शिक्षकाची नोकरी थोडी मिळणार आहे. शिक्षकाची नोकरी थोडी मिळणार आहे. मला उद्योग व्यवसाय करायचा आहे. जगामध्ये जर का तुम्ही अमेरिकेमध्ये एखाद्या गुगलसारख्या कंपनी इंटरव्ह्यू द्यायला गेले तर काय अरेबिकमध्ये इंटरव्ह्यू मागणार का तुमचे? ते इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू घ्या. उर्दू कशाला शिकवायची आणि मला मराठी कशाला शिकवायची? मला येते मराठी, माझी मराठी आणि उर्दू हे ज्या त्या मातृभाषेचा विषय हा कंपल्सरी पाहिजेच. छोटी लिहिता पण आलं पाहिजे, त्या नुसतं बोलून पण चालणार नाही, ते विषय तर लागतीलच. परंतु त्याचबरोबर इंग्लिश हा सुद्धा विषय घ्यावा आहे. मी आवर्जून सांगतो, कुणाला पटो न पटो मी सांगत राहतो सगळ्यांना. त्याचबरोबर कॉम्प्युटर एज्युकेशन कंपल्सरी करायला पाहिजे. मी 6,000 कॉम्प्युटर दिले साहेब 12 वर्षामध्ये सगळ्या शाळांमध्ये. मी 6,000 माझ्या नावाचा रस्ता कुठं दिसणार नाही, माझ्या नावाचं धरण कुठं दिसणार नाही किंवा बिल्डिंग कुठं दिसणार नाही. माझे कॉम्प्युटर सगळ्या शाळेत गेले, माझे पुस्तकं सगळ्या लायब्ररीत गेले. तर आपण हा विचार केला पाहिजे. आता आपल्या मुलांना जर का जगाच्या तोडीचे, जागतिक तोडीचे शास्त्रज्ञ तयार करायचे असतील, जागतिक कीर्तीच्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची असेल, तर इंग्लिश ही आलीच पाहिजे. दुसरी भाषा म्हणा, तिसरी भाषा, तुम्ही काय म्हणायचे म्हणा त्याला. तेव्हा फार आता ह्या विषयावर बोलत नाही मी. जे काही बदरुल इस्लामजीने सांगितलं त्याच्यावर थोडंफार मी, खरं तर जे बजेटचा विषय आहे त्याच्यामध्ये सर एज्युकेशन स्टॅटिस्टिक्स ऑफ मायनॉरिटीज आपने बताया, ये जो GER आहे ना, ग्रॉस एनरोलमेंट रेशियो, वो जब फॉर्म फिलअप करते या फिर क्या बोलते डाटा कलेक्ट करते उसमें वो डालना चाहिए. वही 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 बता रहा हूँ, वो मैं उसका पुरस्कार करूँगा, वो करा के लेंगे, अगले साल तक करा के लेंगे. वो GER होना चाहिए. तुम्हारा कहते नहीं माइनॉरिटी से कितनी मुल शिकले, कितनी शाला. अजून एक मुद्दा, आता है सगलेच माइनॉरिटी से अपन सगले आहोत. एक मुद्दा मला खरोखर सांगाय, तुम्हाला पटो न पटो तुम बाद में मुर्गे गाले दे विचारेंगे. व्हाट इज मायनॉरिटी इन्स्टिट्यूट सर? व्हाट इज द डेफिनेशन ऑफ मायनॉरिटी इन्स्टिट्यूट? बोलो ना, कोई तो बताओ मुझे व्हाय इट इज कॉल्ड मायनॉरिटी. मधुरजी सर बोलिए, वही बोल रहा हूँ मैं. और बच्चे मैं वही बता रहा हूँ, उसमें क्लॉज डालने कम से कम 50% माइनॉरिटी के बच्चे चाहिए वहां, तो उसका माइनॉरिटी इंस्टीट्यूट बोलो ना. मैंने ऐसी संस्था देखी वहां 2% भी स्टूडेंट माइनॉरिटी के नहीं है, और फैसिलिटी सब माइनॉरिटी की है वो इंस्टीट्यूट को. वो फैसिलिटी संस्था चालक को मिलते,
बच्चों को नहीं मिलते, हे घ्या तुम्ही कुठेतरी। इलियास भाई जो तुमको मालूम हो है सब कोई भी इंस्टीट्यूट पूरे महाराष्ट्र में, तो एक बड़ा नेता था बम्बई का जो माइनॉरिटी इंस्टीट्यूट चलाते, उनसे मैं बात किया, बोले वो मॉडल इकोनॉमी के लिए वायबल नहीं हमको, फिर चलाते क्यों बोलो, ये क्या इकोनॉमी के लिए चलाते, बिजनेस थोड़ी है। गवर्नमेंट ने स्टेटस दिया एक मुद्दा तुमचा दम है सर कि जैन पारसी हे सगळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी गटातले लोक आहेत, त्यांना मायनॉरिटीचा दर्जा द्या, पण बॅकवर्ड क्लास मायनॉरिटी असा एक निकाल उसमें, एज्युकेशनली बॅकवर्ड मायनॉरिटी हे बी निकालायचे आहे उसमें। मग तुमच्या अल्पसंख्याक खऱ्याखुऱ्या मुस्लिम ज्या संस्था आहेत किंवा खरेखुऱ्या अल्पसंख्याक जे एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत त्यांना न्याय मिळेल। आता हे तुम्ही सुरू केलं पाहिजे सर, एखादी परिषद घेऊ आपण त्यासाठी, एक गोलमेज परिषद घेऊ, फार लोकप्रिय घोषणा भेटणं तसलं काही करायचं नाही। आपण आमचे मित्र नवाब मलिक आता मायनॉरिटी खात्याचे मंत्री आहेत, लकीली त्यांना जाण आहे, डिसिजन मेकिंगमध्ये फास्ट आहे, त्या खात्याचे अर्थमंत्री पण तेच आहेत। अजितदादांनी गेल्या वर्षी 500 कोटी निधी वाढवून दिला त्यांना, तर आपण त्यांना सांगू कमीत कमी तुमचा निधी तर आता एज्युकेशनसाठी खर्च करा, रस्त्यासाठी बिस्त्यासाठी काय करायचं सर, एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी द्या ना तुम्ही। त्यामुळे नवाब भाईंना मी इथे घेऊन येतो, तिथं आपण एक महाराष्ट्रातले प्रतिष्ठेस कोणी व्यावसायिक संस्था चालवत असतील, कोणी प्रायमरी शाळा चालवत असतील, कोणी माध्यमिक कॉलेज चालवत असेल, अशा लोकांना बोलून त्यांचे अनुभव, रिटायर्ड लोक असतील कोणी, आणि दिवसभराची परिषद ठेवू। मी त्यांना बोलतो जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मी त्यांना बोलतो, तिथं आपण एक 20-25 जणं लिमिटेड, आणि तिथं एक धोरणात्मक मसुदा घेऊन आपण शरद पवार साहेबांकडे जाऊ, मला निश्चित खात्री आहे की 100%। कारण एज्युकेशन हा समाजाचा उन्नतीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे। मी आत्ता जोरबेल सांगत होतो, यशवंतराव चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलं एका लेखामध्ये सुसंस्कृत राष्ट्राची व्याख्या, म्हणजे काय बोले जोरबाई तुम, नॉट कल्चर्ड एक इन हा कल्चर, कल्चर्ड नेशन किसको बोलते हैं आप, जिस राष्ट्र में एजुकेशन के ऊपर डिफेंस से ज्यादा खर्चा होता है वो राष्ट्र को कल्चर्ड राष्ट्र बोलते हैं। ये इंडिया में क्या होता है सर, तुमको बोलता हूँ अभी महाराष्ट्र कितना पैसा खर्चा होता है मालूम है क्या, 25%, तुमको विश्वास नहीं बैठेंगे, कैसा होता है 25%, लेकिन तुम्हारे हिसाब से 1% भी नहीं, बराबर है। सैलरी टीचर लोगों के सैलरी पे 55,000 जाते आप हर साल, 55,000 करोड़ महाराष्ट्र के। माझं तेच म्हणणं होतं की जे आज नॅशनल ॲव्हरेज 2%, इंग्लंडमध्ये हे ॲव्हरेज 15% आहे। आणि तुम्ही बघा ज्या ज्या राष्ट्रांमध्ये एज्युकेशनवर 6% वर खर्च झालेला आहे ती राष्ट्र पुढे गेली एज्युकेशनमध्ये, म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये, डिफेन्समध्ये म्हणा किंवा आपलं काय प्रॉस्पेरिटीमध्ये म्हणा पुढे गेले। त्यामुळे भारतासारख्या एवढ्या खंडप्रदेशात ते जरी शक्य नसलं तर थोडं थोडं वाढवून 1-10 वर्षामध्ये तर 6% टप्पा गाठला पाहिजे, एवढं माझं मत आहे। अजून एक तुम्ही बहुत बड़ी बात है सर, इसको बहुत टाइम लगेगा अभी, वो जितना नहीं बोलूंगा मैं, लेकिन आपने जो बात कही फ्री कंपलसरी एंड क्वालिटी एजुकेशन टू द चिल्ड्रन बिलो फ्रॉम 3 to 18 years ऑफ एज, अभी आरटी में क्या है सर, सुनील कितनी आरटी में, 1st to 8th, 9th में क्या करेगा वो बच्चा, अब मेरी भी स्कूल है सर वहाँ भी प्रॉब्लम हो रहा है, वो 1st to 8th तो गवर्नमेंट फी भरती है, वो 2-4 साल के बाद देती है, वो क्या हर साल थोड़ी देती, सैलरी तो हर महीना करना पड़ती है अपने 9th में क्या, वो पेरेंट मेरे पास आते हैं 9th में क्या करें, तो 12th तक करना चाहिए, लेकिन ये सेंट्रल गवर्नमेंट का एक्ट है उसमें महाराष्ट्र शासन को इंटरफेयर करके 12th तक करना चाहिए, वो अभी चालू करेंगे डिबेट तो सर 2-4 साल में होगा, वैसे जैसा बजट बढ़ लेकिन वो बात तो रखेंगे अपन इसमें। एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली सर, तुम्ही सांगितली आणि ख्वाजा मैदुद्दीन साहेबांनी सांगितली, हे शासकीय विद्यानिकेतन जागा रिकाम्या असतात ना, आता
पण आता आपण असं करू, त्याचं करण्यापेक्षा हे नवाब मलिक साहेबांना सांगू की जिथं जिथं मायनॉरिटी पॉप्युलेशन जास्त आहे, शाळा जिथे जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये, तिथं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून पुढच्या वर्षी एका जिल्ह्यात तरी चालू करू पायलट प्रोजेक्ट. त्याचा रिस्पॉन्स बघून मग आपण इतर जिल्ह्यात सुद्धा तसं करता येईल. पण माझा आग्रह आहे तिथं पण कॉम्प्युटर इंग्लिश कंपल्सरी आलं पाहिजे. सांगतो तुम्हाला, कॉम्प्युटर इंग्लिश आल्याशिवाय, कारण मी वैजापूरच्या एका मदरशात गेलो होतो, 10 कॉम्प्युटर दिया साहेब उनको मैं, वो लड़कियाँ चौथी पांचवी की लड़कियाँ इतने सफाईदार इंग्लिश बोल रही थी मेरे से. वैजापुर में वो कौन सा रोड है, कोपरगाव रोड कुछ तो भी. मी 20 लाख रुपये डोनेशन दिले त्याला, शाळा मी दिलो, माझ्या आमदारनी दिलं. 20 लाख रुपये ती एकमेव शाळा आहे महाराष्ट्रामध्ये, 20 लाख रुपये आमदारनी दिलं, कारण एवढं उत्कृष्ट शिक्षण देतात ते. जशा त्या मुली उर्दू ते तुमचं कुराण म्हणतात ना, उससे बढिया इंग्लिश में बात करी थी, फोर्थ स्टैंडर्ड की लड़की मेरे से. तस विद्यानिकेतन चालू करना आप नवाब भाई ने आग्रह धरू, मैं नक्की खात्री नवाब भाई ने होना तुम्हारे डिस्ट्रिक्ट में करो, हमारा ऐसा कहना नहीं औरंगाबाद में करो या उधर करो, पायलट प्रोजेक्ट किधर भी करो, एक पायलट प्रोजेक्ट करना चाहिए. अहिलेश भाई हमने एनसीपी के बाहर नहीं कर दिया आपको, ये गलत मत बोलो, ये गलत मत बोलो तुम. अहिलेश भाई हमको छोड़ के चले गए, क्यों गए अभी तक पता नहीं चला मुझे. तो फार मी विषय आता घेत नाही. सेंट्रल युनिव्हर्सिटीचा एक फार चांगला मुद्दा तुम्ही मांडला. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामांतर नामविस्तार जेव्हा झाला, मी विधान परिषदेत भाषण करत सुने, ज्या महामानवाचं नाव तुम्ही या विद्यापीठाला दिलेलं आहे तर त्या दर्जाचं ते विद्यापीठ व्हायला पाहिजे, म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी दर्जा ते नाही दिले, ते नाही दिले ते. मग आता आम्ही अधिवेशनातसुद्धा आता टाकतोय मी 100 कोटी विशेष निधी द्यावा याला, त्या दर्जाचं विद्यापीठ बनवायसाठी. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, 400 टीचर नाहीत, टेम्पररी टीचर आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता ते सिनेट मेंबर है सब हमारे अभी क्या करते मालूम नहीं, 2-3 साल है अभी उनको. काही मुद्दे आता फार महत्त्वाचे नाहीत, म्हणजे आहेत महत्त्वाचे पण आज तेवढा वेळ नाही आपल्याला. पण निश्चितच मी तुम्हाला सांगतो ज्या काही अरेबिक का पता है उनको, जहूर भाई की जिम्मेदारी तुम्हारे भाषण में बोलो, तुम चुन के गए तुम्हारी जिम्मेदारी, मेरा थोड़ी जिम्मेदारी है. प्लैनिंग कमीशन का मुद्दा तुम्हें फार महत्त्वाचा मानता है, माइनॉरिटीज के लिए हिड़का. अब आज क्या है, एससी के लिए 10% और एसटी के लिए 9%, ये कंपलसरी है, बजट एलोकेशन करना ही पड़ता है, वो बाजू रख के बाकी का सब करना पड़ता है. वैसा अभी माइनॉरिटी के लिए आवाज उठाएंगे अपन, पण पहले एक करो सर, मेरा सुझाव है, तो उसको गलत मत लो आप, कहाँ खर्चा करना ये पहले सुझाव, बाद में परसेंटेज फाइनल करो. तो जो क्या होता है मालूम है क्या, अभी वो एससी का निधि रहता है 10%, एसटी का निधि रहता है 9%, वो क्या करते मालूम है क्या, वो वहाँ के इरिगेशन को देते पैसे, वो एरिया के ट्राइबल बेल्ट के रास्ते को देते, हरकत नहीं देने को, बच्चों को भी देना चाहिए ना वहाँ पे. ट्राइबल स्कूल में सर झूठ नहीं बोलता मैं, कुणाच्या आश्रमशाळा आहेत का मला माहित नाही, जो प्राइवेट स्कूल चला आश्रमशाळा रहते ना गवर्नमेंट एडेड, हर बच्चों को कितना पैसा देते मालूम है क्या, 1600 रुपये, उसमें उन्होंने खाना खिलाना और सिर्फ टीचर की सैलरी ऊपर देते, खाना खिलाना उनको, मेंटेनेंस सब. लेकिन जो गवर्नमेंट का ये स्कूल है, यहाँ पे आप लोग हॉस्टल है ना, कोई भी गवर्नमेंट का हॉस्टल रेसिडेंशियल, 4200 रुपये देते कॉन्ट्रैक्टर खाने के लिए, और प्राइवेट संस्था जो जाते उसको 1600 रुपये देते, वो 4200 कहाँ है सुने, तो कसे जेवण कसे मिळतं चेक करा जाऊन तिथे, तुम्ही बहुत 5 स्टार मिळतं तो मालूम नाही मिळतं. म्हणजे मी काय म्हणतो तो विषय वेगळा आहे. हे मायनॉरिटीसाठी जर का विशिष्ट प्रकारची रक्कम राखून ठेवायची असेल तर ते कुठं एक्सपेंडिचर केलं पाहिजे त्याची चर्चा आधी करा, नाहीतर मग काय होतं, हा याच्या मतदारसंघात रस्त्याला पैसे घेऊन जातो, तो त्याच्या मतदारसंघात वो जो मायनॉरिटी के लिए आपण उपर ला नाही, वो तो किधर से बजेटला असतात ते रस्ते के लिए, इधर उसके लिए मायनॉरिटी हेड काय केली चाहिए, त्याची चर्चा आपण आधी करा, एवढी विनंती मी आपल्याला करतो. फार मी आपला वेळ घेत नाही.
बऱ्याच गोष्टी झाल्यात. मला त्या जेवरला मी सांगितलं तुम्हाला वेळ मिळणार नाही एवढा, कारण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आज इथं उपस्थित केल्यात. खरंच डे लाँग सेमिनार आपण घ्यायला हरकत नाही. नवाब महिना बोलवतो एक 20-25 जणांचं, 20-25 जणांचं एक गोलमेज परिषद टाईप आपण औरंगाबादमध्ये घेऊ, त्याला वाईट पब्लिसिटी देऊ, आणि ज्या काय महत्त्वाच्या त्या परिषदेआधी मला असं वाटतं आपली इंटरनल मीटिंग तुम्ही इथं घ्या, एक डॉक्युमेंट बनव, चर्चा करून एक मागणी तुम्ही लिहिली मायनॉरिटी इन्स्टिट्यूटचा दर्जा काय, एज्युकेशनली बॅकवर्ड मायनॉरिटी, उसका जस्टिफिकेशन देतो, ये डिमांड हम क्यों कर रहे हैं और ये डिमांड फुलफिल होने के बाद क्या फर्क पड़ेगा, ये डॉक्यूमेंट तुम बनाओ और इसका प्रेजेंटेशन पहले नवाब भाई को देंगे, उसके बाद में अपन डिस्कशन करेंगे पॉइंट टू पॉइंट. नहीं तो क्या होगा वहाँ पे वो मीटिंग में नवाब भाई आएंगे भाषण करके चल जाएंगे, फिर अपन डॉक्यूमेंट बनाते रहेंगे, उसमें मतलब नहीं कुछ. 2 महीने लेट लेंगे लेकिन डॉक्यूमेंट तुम बनाओ. जोर भाई तुम लीड लो जरा, तो अपन बाकी की चर्चा होते रहेंगे. राजकारण तो चलता ही रहता है, वो कोई भी रहो. क्यों इलाज भाई, इलाज भाई कहाँ भी रहे तो हमारे दोस्त ही रहने वाले, लेकिन मेरे को पक्का गारंटी है वो किधर भी गए तो हमारे पास वापिस आने चाह रहे हो. वो नहीं रह सकते किधर. ज्यादा बात न कहते हुए मला इथं आज बोलवलं, आमचा सत्कार केला, मला आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली, याबद्दल व्यासपीठाचे संयोजकांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बोलो ना, बोलो ना, मैं रुकता हूँ ना, बोलो. मैं बहुत देर से इंतजार कर रहा था आपकी स्पीच में, जरूर आप ग्रेजुएशन के रिजल्ट के बारे में कुछ बात करेंगे. सर आपको बताना चाहता हूँ कि इस मरतबा रिजल्ट आए सर तो हम तमाम बच्चे ऑप्शनल में फेल हो गए सर. ऑप्शनल सब्जेक्ट बोलो 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 तुम बोलो, ये एड्रेस करेंगे अभी. नहीं सर, हमने वो रिजल्ट में अच्छे से देखा. कौन सा कॉलेज था तुम्हारा, कॉलेज कौन सा है? सर सर सैयद कॉलेज से, मैं ग्रुप लीडर हूँ सर. हाँ, तो हम पूरे बच्चे ऑप्शनल बॉटनी के पेपर में फेल हो गए सर. जिनका बॉटनी नहीं था वो पास हो गए, जिनका बॉटनी था वो फेल हो गए सर. कब कब लगा रिजल्ट? परसों के दिन शाम में लगा सर. कल सवेरे कितने बजे? कितने बजे उठते हो सवेरे तुम? 7 बजे उठता हूँ. 9 बजे जोहर भाई के पास जाएंगे. हाँ तो हाँ बोलो बोलो बोलो. अंडे के दिन एग्जामिनेशन कंट्रोलर से मीटिंग है, यूनिवर्सिटी की वेबसाइट पे एक फॉर्म अपलोड किया यूनिवर्सिटी ने 4 दिन पहले, सब कॉलेजेस को इन्फॉर्म किया है कि जो भी बच्चे हैं, किसी का ऑप्शनल सब्जेक्ट का प्रॉब्लम है, किसी का ये प्रॉब्लम है कि किसी ने बॉटनी या जूलॉजी का पेपर है, जूलॉजी के पेपर में पूरे बच्चों को 9 ही मार्क मिले. सर वही वही प्रॉब्लम, आप मेरी बात सुन लीजिएगा, आपका क्वेश्चन समझ गया मुझे. ऑनलाइन ऑफलाइन का मसला है, ऑफलाइन के मसले में है कि ओएमआर शीट पे दिया तो यूनिवर्सिटी तक पहुंचे नहीं, तो इसके लिए ग्रीवियंस फॉर्म है. सिंपल प्रोसीजर है, आपको ग्रीवियंस फॉर्म आपके कॉलेज तक पहुँचाना है और कॉलेज को एग्जामिनेशन डिपार्टमेंट तक पहुँचाना है. बस इससे ज्यादा आपको कुछ भी नहीं करना है. आपका जो मार्क्स मेमो है, सॉफ्ट कॉपी जो आपके पास है उसकी जेरोक्स निकालनी है. ग्रीवियंस फॉर्म इज फॉर, उसमें लिखा है कि आरआर आए बहुत सारे बच्चे. नहीं ऐसा मत करो, जाते टाइम उनका नंबर ले लो, मोबाइल नंबर तुम. तो आपको वो फॉर्म भरना है और वो फॉर्म. सर एक रिक्वेस्ट है आपसे सर, आप स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव हमारे सर ग्रेजुएशन के लिए. सर हम कल जब वहाँ पर ओसी का फॉर्म लेने के लिए गए सर यूनिवर्सिटी में, तो सर हम एक डिपार्टमेंट से दूसरे डिपार्टमेंट, दूसरे एग्जामिनेशन डिपार्टमेंट में सर, बीएससी के डिपार्टमेंट में जहाँ पर हमको फॉर्म देना था हम वहाँ पर लेकर गए, यहाँ से वहाँ भेज रहे, वहाँ से वहाँ भेज रहे सर. सर इतनी ज्यादा परेशानी. सर मेरी बात सुनिए सर, मैं सब तुम्हारे जो बातें है ना कल सवेरे सुनेंगे. जोहर भाई यहाँ बुलाए, यहाँ आएंगे आप या सर सैयद कॉलेज भेजो उनको? नहीं मेरा ऑफिस मालूम है सर. मालूम है ना इनका ऑफिस मालूम है, फिर यहाँ क्यों बात उठा रहे हैं? पूरे महाराष्ट्र में मैं बोलता हूँ ओपन कैटेगरी में मुस्लिम सीनेटर ये अकेला आदमी है पूरे महाराष्ट्र में, कोई भी यूनिवर्सिटी में दूसरा. इतने बड़े वोट से चुन के आए हो, अरे उनका काम मैं क्यों करूं भाई? सर, सर, उसका जो पॉइंट है वो जो एग्जामिनेशन डिपार्टमेंट का है, मैंने सुनील सर ने हमारे हर महीने 2 लेटर है टू द वीसी कि सर विंडो पे डिग्री देने के लिए कोई नहीं है और एग्जामिनेशन डिपार्टमेंट मेरे हर महीने हमारे 2-3 लेटर है. सुनील राव तुमचे नहीं होते तो मैं घेऊन जाता, मी येतो, मैं आता हूँ, फिर क्या करूँ अभी, तुम नहीं करते तो मैं आता हूँ. तुम इनसे नहीं हुआ ना 3 दिन में तो मेरे को फोन करो. चला चलो सर, थैंक यू. जाना है.